बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोल्हापूर शहरातील शनिवार पेठमधल्या जुन्या पद्मराजे शाळेच्या आवारात कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय. डासांच्या वाढत्या त्रासामुळे या परिसरातील लोकांचं आरोग्य धोक्यात आलंय. महापालिकेनं तातडीनं या ठिकाणचा कचरा उठाव करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. कोल्हापूर शहराच्या नदीकाठच्या भागात निर्माण झालेल्या पूरस्थितीनंतर साथीच्या रोगांचं प्रमाण वाढू लागलंय. अशातच महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळं काही भागांमध्ये लोकांना आरोग्याच्या तक्रारींचा सामना करावा लागतोय. जुनी पद्मराजे शाळेच्या परिसरात महानगरपालिकेकडून नियमित कचरा उठाव केला जात नसल्याचा त्रास स्थानिकांना होतोय. विशेष म्हणजे ज्या परिसरात कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय तिथून जवळच महानगरपालिकेचं आरोग्य केंद्र आहे. समोरासमोर त्या कचऱ्याचंच ऑफिस असून त्या कर्मचाऱ्यांना दिसत नाही की आपल्या दारात कचरा आहे आणि हा कचरा उठवावा. हॉस्पिटल आहे म्हणून महानगरपालिकेचं, तिथं पेशंट येतात, ह्या सगळ्याचा दुष्परिणाम आमच्या तब्येतीवर होत आहे. कचऱ्याच्या ढिगाजवळच पाणी सोडण्याचे व्हॉल्व आहेत. या व्हॉल्वच्या ठिकाणी दूषित पाणी साचलंय. महानगरपालिका प्रशासनानं या सगळ्याचा गांभीर्यानं विचार करून तातडीनं कचरा उठाव करावा अशी मागणी स्थानिकांमधून होतीये.